अकोला जिल्ह्यात असल्यामुळे देवेंद्रजींना अशा प्रकारची धास्ती आहे की आज हे महाआरोग्य शिबिराला जर आपण अकोल्याला गेलो तर निश्चितपणे शिवसेना म्हणा शेतकरी म्हणा आपल्यावर कदाचित तमाटे आडे फेकतील याची धास्ती देवेंद्रजींना होती। वास्तविक या जिल्ह्यामध्ये या विदर्भात या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना 13,600 ने कोणतीच मदत मिळाली नाही। मदत मिळत असेल तर 6,800 मदत ते देऊ राहिले ते भी 2,000-3,000 वर कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यात शेतकऱ्याला अतिदृष्टीची मदत मिळाली नाही। हा सर्व असंतोष संपूर्ण विदर्भात आणि संपूर्ण महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात असल्यामुळे देवेंद्रजींना अशा प्रकारची धास्ती आहे की आज हे महाआरोग्य शिबिराला जर आपण अकोल्याला गेलो तर निश्चितपणे शिवसेना म्हणा शेतकरी म्हणा आपल्यावर कदाचित तमाटे आडे फेकतील याची धास्ती देवेंद्रजींना होती। म्हणून पोलिसांवर दबाव तंत्राचा वापर करून आज आमचे राजूभाऊ मिश्रा गोपाळभाऊ जातकर राजूभाऊ मिश्रा राजेश्वराच्या मंदिरात रोज सकाळी दर्शनाला जातात आणि राजूभाऊ मिश्रा सकाळी दर्शनाला गेले तर त्यांना मंदिरामध्ये डिटेन केलं आणि गोपाळभाऊ त्यांच्या मुलांना होली क्रॉस शाळेमध्ये सोडून देण्यासाठी गेले तर त्यांच्या त्या गोपाळभाऊ जिल्हा प्रमुखांना आमच्या होली क्रॉस शाळेमधून डिटेन केलं। काही कार्यकर्त्यांना आमचे राहुल कराळे शहर प्रमुख त्यांना त्यांच्या घरी डिटेन केलं। आमचे मुकेश मुरुंकर आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या घरी डिटेन केलं। म्हणजे शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना त्यांनी स्थानाबंद केलं जसे काही शिवसेनेचे पदाधिकारी आतंकवादी आहे अशा प्रकारचं वातावरण शहरात आज या भारतीय जनता पार्टीनं गृह विभागावर दबाव तंत्राचा वापर करून पोलिसांच्या माध्यमातून एक दडपशाहीचं वातावरण ह्या शहरामध्ये निर्माण केलं त्यामुळे या सर्व गोष्टीचा आज आम्ही इथं निषेध करतो। आज हे महाआरोग्य शिबिर जे आज इथं झालं एकीकडे महाआरोग्य शिबिर लोक तपासणीसाठी आले होते का देवेंद्रजीचं भाषण ऐकण्यासाठी आले होते। अनेक लोकांनी रुग्णालयांनी ती तक्रार केल्या तिथं सुद्धा उभे राहिले काही लोकांचे आम्हाला सुद्धा फोन आले की हे महाआरोग्य शिबिर कारण की आमचंही कुठं कुठं बॅनरवर फोटो असल्यामुळे लोकांनी आम्हाला सुद्धा फोन केले की तुम्ही शासनानं हे महाआरोग्य शिबिर इथं भरलेलं आहे आम्ही ह्या महाआरोग्य शिबिरासाठी इथं आम्ही तपासण्यासाठी आलो। नितीनजी तुमचा सुद्धा फोटो त्या बॅनरवर आम्हाला काही ठिकाणी दिसला। अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्यांचे बॅनर शासनाचा खर्च करून तिथं लावले परंतु इथं आम्हाला तर आमची तपासण्या तर होऊच नाही राहिल्या पण देवेंद्रजींचं भाषण ऐकण्यासाठी आम्हाला ह्या गर्मीमध्ये ह्या गर्दीमध्ये आमची तब्येत खराब असताना सुद्धा आम्हाला देवेंद्रजीचं भाषण ऐकण्यासाठी इथं बसवलं तुम्ही का आम्हाला रुग्णाची आमची तपासणी करण्यासाठी बोलवलं अशा अनेक रुग्णांच्या तक्रारी सुद्धा आज रोजी इथं या जिल्ह्यात आम्हाला पाहायला मिळाल्या ऐकायला मिळाल्या। म्हणून हे भारतीय जनता पार्टीचं सभा होती का महाआरोग्य शिबिर होतं खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं शासनानं शासन आपल्या दारी हा जो प्रोग्राम लावला आणि शासन आपल्या दारी म्हणण्याच्या नावाखाली अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविका कर्मचारी शाळेतले शिक्षक कर्मचारी अनेक लोकांना कर्मचाऱ्यावर दबाव आणून त्या शिबिराला आरोग्य आपल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला बोलावण्यात येते जबरदस्तीनं आणि तिथं यांची सभा दाखवल्या जाते आणि सभ्यामध्ये फक्त या लोकांचे भाषण होतात आणि कोणत्याही प्रकारचं शासन आपल्या दारीमध्ये जनतेचे प्रश्न सुटत नाही त्याच पद्धतीनं महाआरोग्य शिबिरामध्ये सुद्धा प्रचारच झाला सभाच झाली कोणत्याही प्रकारचं लोकांचे प्रश्न सुटले नाहीत। रुग्ण दवाखान्यात जात असताना रुग्णांच्या गाड्या सुद्धा अनेक ठिकाणी अडवण्यात आल्या। जो दवाखान्याचा रुग्ण पेशंट असते त्याला आपण गाडीत घेऊन जातो ॲटोत घेऊन जातो कारण की त्याची तब्येत बरोबर नसते त्याला चालता येत नाही अशा रुग्णांना सुद्धा 1.5 किलोमीटर 1/2 किलोमीटर पायी त्या शिबिरामध्ये जावं लागलं ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। अनेक एकीकडे देवेंद्रजींना मी सांगतो आपण महाआरोग्य शिबिर इथं ठरवलं की जेणेकरून रुग्णांची सेवा झाली पाहिजे। देवेंद्रजी ह्या जिल्ह्यामध्ये हा खारपान पट्टा आहे आणि खारपान पट्टा असताना तुम्ही लोकांना खारं पाणी पाजू राहिले गोड पाणी उद्धव साहेबांनी दिल्यानंतर त्याला स्थगिती दिली अनेक ठिकाणी किडण्याचे आजार झाले आणि किडण्याच्या आजारामुळे लोक त्रस्त आहेत तर तुम्हाला काय अधिकार आहे खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करायची अशी
तर अशा पद्धतीनं थट्टा जनतेची करू नका, अशा पद्धतीनं रुग्णांना 1.5 किलोमीटर पायी येण्याचं काम करू देऊ नका। तुमचं भाषण ऐकण्यासाठी रुग्ण तिथं आले नाहीत, ते त्यांचा इलाजासाठी आले, परंतु त्यांचा इलाज तर तिथं झाला नाही, पण तुमचं भाषण ऐकून त्यांच्या जे बिचारे पेशंट जास्त होते, बीमार होते, त्यांची बिमारी जास्त वाढली, कारण की अनेक रुग्णांना तिथं चक्कर सुद्धा आले। आणि आम्ही ह्या शिवसेनेच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्थानबद्ध केल्यामुळे आम्ही त्याचा आज निषेध करतो। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।